तिकडे डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने आले. डोंबिवलीतल्या शिवसेना शाखेमध्ये घुसून शिंदे समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला. डोंबिवली शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत यावरूनच मोठा गोंधळ झाला. शिवसेना कार्यकर्ते आणि शिंदे समर्थकांमध्ये काही काळ चांगलीच बाचाबाची झाली आणि काही काळ तणावाचं वातावरणही निर्माण झालं. शिंदे समर्थकांनी शाखेत घुसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो तिथे लावला. शिवसेना शाखेचा ताबा घेण्याच्या उद्देशाने हा सगळा प्रकार केल्याची माहिती सुद्धा समोर येते. दरम्यान या मध्यवर्ती शाखेत दोन्ही गटांच्या महिलांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही गटाची बाजू ऐकण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. तसंच वातावरण सुद्धा लवकरात लवकर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. डोंबिवलीमधील मागच्या एका आठवड्यात दोन वेळेला शिंदे समर्थक आणि शिवसेना समर्थक आपापसात भिडल्यानं काहीसा राजकीय तणाव आहे.